बातम्या आहे पुण्यातून। पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एक मोठी माहिती उघड झालेली आहे। दोन्ही दहशतवादी हे बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाले। महत्त्वाच्या ठिकाणांचा ड्रोनद्वारे चित्रीकरणाचा हा दोघांनी प्रयत्न केला। दहशतवाद विरोधी पथकानेही दोघांची तपासणी देखील केलेली आहे। इम्रान खान आणि मोहम्मद साकी अशी या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत आणि ह्याच दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठी माहिती पोलिसांनी उघड केली। हे दोन्ही दहशतवादी बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आले। काही दिवसांपूर्वीच पुण्यात दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं आणि ह्याच पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत ही मोठी माहिती उघड झालेली आहे। हे दोघेजण महत्त्वाच्या ठिकाणांचा ड्रोनद्वारे चित्रीकरणाचा प्रयत्न करत होते आणि ह्याच दोघांना पुणे पोलिसांनी पकडलेलं होतं। ह्याच दहशतवाद्यांबाबत ही मोठी माहिती समोर आलेली आहे। हे दोनही दहशतवादी बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट आहेत असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि आता याच संदर्भात पोलीस अधिकचा तपास देखील करत आहेत। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अमोल, काय माहिती मिळते? दोन्ही दहशतवाद्यांसंदर्भात एक महत्त्वाची माहिती उघड झालेली आहे। हे दोघेही बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट असल्याचं माहितीच समोर आलेलं आहे। काय साधारण एकूण माहिती मिळते? त्यांच्याकडे अशा प्रकारचं कोणतं टास्क दिलं होतं का? पुढे काही घडू शकते का? घटित नक्कीच हे दोन जे दहशतवादी पकडण्यात आलेले आहेत यांच्याकडून पुण्यामध्ये मोठा घातपात करण्याची तयारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मुळामध्ये आपण पाहिलं तर 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत आणि त्या आधी 2 आठवड्याआधीच ही मोठी कारवाई आहे ती NIA आणि पुणे पोलिसांनी केलेली आहे। प्रामुख्याने हे दोन्ही दहशतवादी आहेत ते मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित होते। 5 लाखांचा बक्षीस त्यांच्यावरती जाहीर झालेलं होतं आणि अशातच त्यांना पुण्यात कोथरूड भागामधून नाकाबंदी असताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे। संशयास्पद हालचाली त्यांच्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। यांच्यासोबतचा आणखीन एक जो साथीदार आहे तो मात्र फरार असल्याची माहिती मिळालेली आहे। पण या दोन्ही दहशतवाद्यांचा तपास सध्या NIA करते आणि त्यामध्ये जी माहिती उघड आलेली आहे त्यामध्ये हे दोन्ही दहशतवादी आहेत ते बॉम्ब बनवण्यात एक्सपर्ट आहेत। त्याचबरोबर यांच्यासोबत जी दुचाकी पोलिसांनी जप्त केलेली आहे त्याच दुचाकीच्या माध्यमातून घातपात घडवण्याचा यांचा मानस होता असा देखील तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे एक मोठा कट आहे तो पुणे पोलिसांनी उधळून लावलेला आहे आणि यामध्ये आता 26 जुलैपर्यंत यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जो तपास सध्या NIA आणि पोलीस करते यामध्ये महत्वाची माहिती आहे ती सध्या समोर आलेली आहे। अगदी, त्यामुळे आता पुढे पोलीस तपासात काय समोर येते, आणखी कोणत्या गोष्टी समोर उघड होत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अमोल तुमच्याकडून अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।